19 वर्षीय शिवानी ही कॉलेजमध्ये शैक्षणिक प्रवेशाच्या चौकशीसाठी गेली होती. जीवनाची सुरुवात करण्याची उत्कटता तिला लागून होती, मात्र नियतीला काही वेगळंच मान्य होतं. ती कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर पुढे काय घडलं पाहण्याआधी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा. शिवानी संतोष पाटील वयवर्ष 19 राहणार कोल्हापूर असं तिचं नाव असून, याबाबत पोलिसांनी सांगितले की KIT येथील पुढील शैक्षणिक प्रवेशाच्या चौकशीसाठी शिवानी सकाळी मोपेडवरून गेली होती. कॉलेज प्रवेश निश्चित करून जीवनाची सुरुवात करण्याची उत्कटता तिला लागून राहिली होती, परंतु क्रूर नियतीला हे बघवलं नाही. कॉलेजमधील काम संपल्यानंतर ती घरी जात होती. गोकुळ शिरगाव जवळील सुदर्शन पेट्रोल पंपाजवळ आली असता तिला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात शिवानी मोपेडसह 25 फूट फरफटत गेली. यामध्ये तिच्या डोक्याला मार लागला. अपघाताची माहिती तिच्या मित्रपरिवाराला समजली. त्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी तिला उपचारासाठी छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितले. तिच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तरणाट्याठ्या मुलीच्या अशा अपघाती निधनाने पाटील कुटुंबियावर दुःखाचा डोंगरच कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.